मालेगाव तालुक्यातील गरबड येथील एका 60 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या आरोपीला वडनेर खाकोडे पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की 60 वर्षीय वयोवृद्ध महिला रात्रीच्या वेळेला घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आरोपी निघून गेला. या प्रकरणी दिनांक 24 रोजी भारतीय दंडविधान 376, 455, 323 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. आरोपी किरण देवाजी गुमाडे वयवर्षे 26 याला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस शिपाई DN वानखेडे, GD कासार यांच्या पथकाने शोध घेऊन जांबुटके येथून ताब्यात घेतले. अवघ्या 24 तासात वडनेर काकुर्डे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शहाजी उमा, पप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण उपविभाग पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वडनेर खाकुर्डे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.